बुकस्ट्रकच्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्व श्रोत्यांना नमस्कार. जगात बरीच अशी रहस्य आहेत ज्यातली काही अजूनही मनुष्याला उलगडली नाहीत. त्यातलेच काही खून जे आजही पोलिसांच्या न सुटलेल्या केस फाईल्समध्ये धूळ खात पडलेले आहेत, त्याबद्दल आपण या मालिकेमध्ये ऐकणार आहोत. तुमच्यासाठी घेऊन येत आहोत खुनी कोण. लेखक फिनिक्स, वाचक स्वर पिंगळा. श्रोते हो, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला आमचे हे व्हिडिओज कसे वाटतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रोते हो, खुनी कोण या मालिकेत आज आपण ऐकूया बॉस्टनच्या करीना होमर केसबद्दल. इसवीसन 1996 बॉस्टनमध्ये ही घटना घडली. ही घटना आहे करीना होमर या महिलेची. करीना होमरचा भूतकाळ काहीसा मनोरंजक आहे. करीना होमरने स्वीडनमध्ये एक लॉटरीचं तिकीट जिंकलं होतं. ते पैसे मिळाल्यानंतर तिनं अमेरिकेत वर्षभरासाठी राहायचं असं ठरवलं. उदरनिर्वाहासाठी तिनं अमेरिकेतच एक नोकरी शोधली. तिनं श्रीमंत लोकांच्या घरात नोकरी करायचं ठरवलं. त्यांचं घर बॉस्टन शहराबाहेर होतं. त्या परिवारानं आपल्या घराच्या वरच्या माळ्याची किल्लीही तिला दिली होती. शिवाय ते तिला दर शनिवार रविवार सुट्टी देत असत. अशाच एका शुक्रवारी आपलं काम आटोपून ती आपल्या बॉस्टन शहरातल्या मित्रमैत्रिणींबरोबर एका बारमध्ये गेली होती. त्या दिवशी जून महिन्याची 21 तारीख होती. तिला झेपेल त्यापेक्षा जरा जास्तच ती प्यायली होती. ते सगळेजण अनेक वेगवेगळ्या बार्समध्ये आपला वीकेंड एन्जॉय करत होते. ते आता शेवटच्या बारमध्ये चालले होते. त्या बारचं नाव झांझीबार असं होतं. त्या बारमध्ये इतकी गर्दी होती की सगळेजण वेगळे झाले आणि ती आपल्या मित्रमैत्रिणींपासून लांब गेली. थोड्या वेळानं तिला वाटलं की तिचे मित्रमैत्रिणी तिला सोडून निघून गेले आहेत. ती इतकी नशेत धुंद होती की तिला हेही जाणवलं नाही की ती सगळ्यांना सोडून क्लबमधून बाहेर पडली होती. ती जिथे काम करत होती ती त्या घराकडे जाऊ लागली. जेव्हा तिची केस ओपन झाली तेव्हा तिचा एक फोटो समोर आला. त्यात ती एका बेघर आणि नशेडी माणसाबरोबर झांझीबार क्लबच्या बाहेर नाच करत होती. त्यावेळेस करीना सुद्धा मद्यधुंद अवस्थेत होती. 3 दिवसांनी म्हणजेच रविवारी 23 जूनला तिच्या शरीराचा वरचा भाग एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला. तो ढिगारा तिच्या कामाच्या जागेपासून 3 मैलांच्या अंतरावर होता. तिचे शव चेन सॉनं कापल्यासारखं वाटत होतं. तिच्या शवाचा अर्धा भाग जवळपास सापडलाच नव्हता. या घटनेवर अनेक प्रश्न उभे राहिले. या घटनेनंतर अनेक लोकांनी तिला शेवटचं कुणी पाहिलं यावर वेगवेगळे दावे केले. त्यातून सत्य बाहेर आलंच नाही. काहींनी सांगितलं की एका गाडीतून तिचं शव तिथे मिळालं, त्या जागेपर्यंत ती आली होती. पण अनेकांच्या दाव्यांमध्ये एकच फरक होता. प्रत्येकानं गाडीचं वर्णन वेगवेगळं सांगितलं होतं. यावरून पोलिसांनी असा अंदाज लावला की प्रत्येक जण आपापली गोष्ट तयार करून सांगत आहेत. काही लोकांनी सांगितलं की एका बिल्डिंगच्या छतावर उभी असलेली तिला पाहिली होती. त्यामुळे हा खून नेहमीसारखा नुसता गळा घुटून केलेला नसून काहीतरी वेगळं प्रकरण आहे हे पोलिसांनी जाणलं होतं. तिचं शव ज्याप्रमाणे कापलं गेलं होतं त्यावरून एखाद्या खाटिकाचं हे काम असावं असाही अंदाज तेव्हा पोलिसांनी बांधला. कारण ज्याप्रमाणे तिच्या शवाचे तुकडे केले होते तसे केवळ एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार करून मारताना करतात. ते वार इतके सराईतपणे केले होते की कदाचित एखाद्या डॉक्टर किंवा मेडिकलच्या विद्यार्थ्याने केले असतील असाही अंदाज बांधला गेला. तिच्या गळ्याभोवती गळा घोटल्याचे निशाण देखील दिसत होते. ते निशाण इतके खोल दिसत नव्हते ज्यामुळे तिचा मृत्यू ओढवला असेल. हा खून सहजासहजी होण्यासारखा नव्हता. हे सगळे जुळवून येण्यासाठी बराच वेळ खुन्यानं घेतला असेल. खुन्याने इतकं सगळं केवळ चांगल्या योजनाबद्ध पद्धतीनं घडवून आणलं होतं. पोलिसांना जवळपास कुठेही काहीही पुरावा मिळाला नाही.
तिच्या शवावर काही अस्पष्ट खुणा होत्या, काही डाग होते। पोलिसांना मात्र या खुणा आणि डाग यांचं अजिबात आकलन होत नव्हतं। ह्या कशाच्या खुणा आहेत हे काही कळत नव्हतं। ती मरणाच्या पूर्वी ज्या लोकांबरोबर बाहेर फिरायला आणि जेवायला गेली होती त्यांची यादी पोलिसांनी काढली। त्या यादीत एका बॉस्टनच्या पोलीस कर्मचाऱ्याचं देखील नाव होतं। या सगळ्यातून पुढे काहीही निष्पन्न झालं नाही। काही वेळासाठी पोलिसांना ती जिथे काम करत होती त्या घरातल्या लोकांवर देखील शंका आली। सगळे तर्कवितर्क असल्यानं ही केस आजपर्यंत कुणीही सोडवू शकलं नाही। श्रोते हो, ही झाली बॉस्टनच्या करीना होमरच्या खुनाची कथा। या केसबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।